नमस्कार. चला तर मग पेपर आणि कोण घेऊन रेडी झालेत ना. तर आज आपण क्लासचा 9वा दिवस बघणार आहे. आज आपला जो सेशन असणार आहे क्लासचा तो गठबंधन असणार आहे. तर आपण गठबंधन कुठे कुठे यूज करतो. गठबंधन आपण मागील हातावर यूज करतो, मनगटावर किंवा पुढच्या हाता तळहातावर आपण यूज करतो. तर त्यासाठी एक साईडला बेस लाईन घ्यायची, म्हणजेच आपल्याला गठबंधन काढण्यासाठी आपण एक बेस लाईन घेतली. त्याच्यामध्ये एक गाठीसारखा आकार येईल असे दोन अंडाकृती आकार घेतलेले आहे, एक छोटा आणि एक मोठा. त्याला जशा कर लाईन द्यायच्या आहेत, एक वरची बेस लाईन कर दिली, त्याला एक कर लाईन आणि मधी एक लाईनिंग द्यायची. हे बघा, अशा प्रकारे कर लाईन द्यायची. गठबंधनचा शेप काढून झालेला आहे. तर खालच्या बाजूस पुन्हा एकदा लाईन घ्यायची. तुम्ही स्ट्रेट लाईन घ्या, थोडीशी हलकीशी कर लाईन, म्हणजे अशी वळणाकृती लाईन घ्या, किंवा इथे तुम्ही स्ट्रेट केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण फिलिंग करणार आहोत. आता फिलिंग कसलं करायचं, कोणतंही फ्लावर आपण काढू शकतो मोकळ्या स्पेसमध्ये, किंवा स्वल काढायचा जो आपण आकार बघितला होता बेसिक फिलिंगमध्ये, तो आकार काढून घ्यायचा आणि वरच्या साईडला हम्स काढायचे. आता माझा स्पेस थोडासा कमी आहे, त्याच्यामध्ये मी एक स्वल लाईन सॉरी एक हम्सची लाईन दिलेली. बट तुमचा इथं मोठा स्पेस असेल तर तुम्ही इथे हम्सच्या डबल लाईन्स देऊ शकता. पुन्हा एकदा मी स्वल आणि हम्स काढून घेते आहे. आता अल्टरनेट काढायचं, एक वरच्या दिशेने काढला आहे तर एक खालच्या दिशेने काढायचा. बरोबर, जर खालच्या दिशेने आहे तर खालच्या दिशेने नाही काढायचा. आता सेम ॲज इट, आता इथे मला स्पेस कमी उरला आहे तर मी छोटासा हाफ असा स्वल घेतलेला आहे. एक्झॅक्ट व्यवस्थित बघून काढा, जिथे तुम्हाला जागा नाही वाटते ते पुरणार इथं, तर तिथं एक छोटासा सर्कल द्यायचा आणि बाकीचा जो स्पेस आहे तो पूर्ण फिल करून घ्यायचा. म्हणजे कोणमध्ये जास्त प्रेशर घेऊन पूर्ण हा जो मोकळा स्पेस आहे तो फिल करून घ्यायचा, मेहंदीने कलर करून घ्यायचा. खालच्या साईडला एक डार्क लाईन करून घेतलेली आणि त्याच्यावरच्या साईडला तुम्ही डबल लाईन आणि हम्ससुद्धा काढू शकता, किंवा सिंगल लाईन काढून मी हम्स क्रिएट केलेले आहेत. आता हा जो मोकळा वरचा स्पेस आहे तिथे आपण शेडिंग देणार आहे. कोनमध्ये हलकंसं प्रेशर घ्यायचं आणि शेडिंग द्यायचं. शेडिंग देताना कोनला अल्लाद पकडा आणि हलकं हलकं शेड करा. बट मी पहिल्यांदा फिलिंग करून दाखवते तुम्हाला. फिलिंग करून बघा, फिलिंग करून घ्या, डार्क लाईन आउटलाईन करा. पहिली गठबंधनची डिझाईन आपली कम्प्लीट झालेली आहे. आता आपण दुसरी बघून, आता त्यासाठी पण बेस लाईन देऊन घ्यायची. मध्ये कोणतं डिझायनिंग आहे त्या दोघां लाईनमध्ये करणार आहोत आपण. आता सेम मध्ये आपण गाठ कशी बांधतो त्या टाईपमध्ये आपण पहिल्यांदा गठबंधनचा मधला पार्ट घेणार आहे. म्हणजे व्यवस्थित डिटेलमध्ये मी आता दाखवलं आहे. हे
जे कर्व लाईन्स आहेत थोडेसे हलकेसे असे साईडचा फेस मोठा आणि हळूहळू तो छोटा छोटा होत गेलेला आहे असं दाखवायचा. आता हा जो शेप आहे तो फक्त शेडिंगचा मी दाखवणार आहे, म्हणजे आतमध्ये फक्त फिलिंग करायची. अशा प्रकारे कोनमध्ये व्यवस्थित शेडिंग करायची. बाहेरच्या साईडनं मी शेडिंग करते बघा. फक्त कोन असा पेपरला थोडासा चिटकवून मग अशी शेडिंग द्यायची आहे. वरच्या वर कोन उचलला तर ते डार्क लाईन्स पडतील आणि जो मधला स्पेस आपण डबल लाईनिंग केले होत्या त्या डार्क करून घेणार आहे. हे बघा आता कसा उठून दिसतोय शेप, त्यासाठी आपण डबल लाईन करून घेतो. म्हणजे फिलिंग करताना लाईन फिल करताना कुठेही बाहेर जात नाही आणि मधला शेप प्रॉपर उठून दिसतो. आणि मधल्या गठबंधनच्या ज्या गाठीला आपण पुन्हा एकदा डार्क लाईन करून घेणार आहे. खालचे दोन शेप आहेत ते पुन्हा तसे दाखवायचे, पुन्हा त्याला पण मी शेडिंग करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपला दुसरा गठबंधनचा शेप ही कम्प्लीट झालेला आहे. माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहे ना, सोबत माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. ओके आता आपण थर्ड शेप बघणार आहे. थर्ड शेप बघताना सेम आत्ता आपण डिझायनिंग जे केलं त्या टाईपमध्येच आपण लाईनिंग वगैरे करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा बेस लाईन देऊन घेऊयात. बेस लाईन म्हणजेच काय? बेस लाईन म्हणजे साईडला जो लाईनिंग देऊन घेतो त्याच्या मधोमध आपण जे डिझायनिंग आहे ते करणार आहोत. आपण चौथी डिझाईन जी बघणार आहे ती हातामध्ये हात धरून वरच्या साईडला अशी फुलं दाखवणार आहोत. तर मनगटाचा पहिला आकार घेतला, मग मी अंगठा ड्रॉ केला आहे. आता लाईनिंग जी काढली आहे त्यामध्ये ते बोटं दाखवणार आहे. 1, 2, 3 आणि हा चौथा जो आहे तो चौथा फिंगर. मग आता आपण पुढे तिला बँगल्स करून बांगड्यांचा शेप काढायचा आहे. थोडेसे लाईनिंग हम्स देऊन बांगड्या कव्हर करायच्या आहेत. पुन्हा लाईनिंग आणि हम्स देऊन मी हा बांगड्याचा शेप काढलेला आहे. पुन्हा पुढच्या दिशेने आता ग्रूमचा मी अंगठा दाखवते, नंतर न मनगट. मनगटाची लाईन काढून घेतली. आता हातामध्ये हात दाखवण्यासाठी आपण लाईनिंग करून घेतलेला आहे. मनगटाचा शेप देऊन घेतोय.
आपले आजचे जे डिझाईन्स आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत. अशा प्रकारे आपण गठबंधन पाहिलेले आहेत. क्लास 9 कम्प्लीट झालेला आहे. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन क्लिक करा. आणि माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मेहंदी क्लास अटेंड करा. ओके, चला तर मग भेटू आपण क्लास 10.